कामोठे वसाहतीमधील नागरिकांना पाण्याची समस्या अनेक दिवसांपासून भेडसावत असून गरजेपेक्षा कमी पाणी पुरवठा होत असल्याने रहिवाशी संतप्त झाले आहेत. या प्रश्नावर भाजपचे नगरसेवक विकास खरत आक्रमक झाले असून त्यांनी सोमवारी आपले सहकारी आणि नागरिकांसह कामोठे येथील सिडकोच्या कार्यालयाला भेट दिली. मात्र सिडकोचे कार्यालय बंद असल्याने ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी नागरिकांना भेडसावणाऱ्या पाण्याचा प्रश्न तातडीने न सोडवल्यास आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सिडको कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, तसेच मंत्रालयावर सुद्धा याबाबत धडक पाळण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी नगरसेवक विजय चिपळेकर, भाजप युवा मोर्चाचे कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. युवा अध्यक्ष, आमचे नगरसेवक, आमचे सहकारी मित्र, पण आज एक जबाबदारी अधिकारी इथे एक सुद्धा नाही आहे. इथे याचं उत्तर कोण देणार आज आम्हाला? अलबंद करून ठेवलेले आहेत काही गोष्टी. आणि हा प्रश्न पाण्यासारखी समस्या आहे. आज मानसरोवर कॉम्प्लेक्स असेल, डायनामिक सोसायटी असेल, सेक्टर 18 मधले, सेक्टर 6 मधले लोक आहेत. हे वारंवार बऱ्याच वर्षापासून इथे राहतात, पण यांची समस्या ही अजूनपर्यंत सुटलेली नाही आहे. त्याला न्याय कोण देणार? आज आमचे माझ्या व्यतिरिक्त तुम्ही सामान्य जनतेची प्रतिक्रिया घेऊ शकता. आणि याला जबाबदार इथे जे अधिकारी बसतात हे जास्त जबाबदार आहेत. आणि येणाऱ्या काळात आम्ही आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पत्र देण्याचं काम करणार नाहीये. इथे लॉक लावणार आणि पूर्ण मंत्रालयावर जायला लागलं तरी चालेल आम्हाला आंदोलनासाठी. आणि हा प्रश्न आज सामान्य जनतेचा आहे, कुठल्या पक्षासाठी, कुठल्या याच्यासाठी नाही. आणि पाणी ही अत्यावश्यक सेवामध्ये येते, त्याच्यामुळं ही जर सुविधा उपलब्ध करून देऊ शकत नाही. आज किती मोठमोठ्या नव्याने सीसी देत आहेत, आज आजूबाजूला आवास योजना होत्या, यांना पाण्याची सुविधा कुठून देणार? त्यांना पाणी कुठून जाणार? आज हजारो घरं होतात जी राहतात स्थानिक, त्यांनाच पाण्याची सुविधा नाही आहे.